आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. नगराध्यक्ष यांना एक मताचा ज्यादा अधिकार व अधिकार आम्हाला घटनाबाह्य असा वाटतो. याबाबत कायदेशीर या बाबीचा सल्ला घेऊन न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचे भाजपचे नेते रामचंद्र डांगे आणि राष्ट्रवादीचे नेते चंगेज खान पठाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. चंगेज खान पठाण म्हणाले, शहराचा विकास सर्वांनी मिळून करावा असे असताना नगरसेवकांना विश्वासात न घेता ठराविकांनाच बरोबर घेऊन काम सुरू केल्याने आम्ही त्यांच्या विरुद्ध बंड केले आहे असे सांगून ते म्हणाले, राष्ट्रवादीचा निष्ठावंत पहिला कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माझ्यावर अन्याय केल्याच्या भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. रामचंद्र डांगे म्हणाले, चंगेज खान सरकार मला पुन्हा मित्र मिळाला याचा आनंद होत आहे. यावेळी जिनाप्पा पवार, भोला बारगीर आदी मान्यवर उपस्थित होते. राजकारणात नगरपालिकेत आमच्या त्यांच्या त्यांनी 35 वर्ष त्यांच्या घरातला माणूस आहे. आमच्या जवळजवळ 20 वर्ष त्या नगरपालिकेत आहे. राजकारण आमच्यासारखा माणूस करत असताना आम्ही फक्त इलेक्शन पुरतं मर्यादित ठेवून गावच्या विकासासाठी सगळ्या नगरसेवकांना घेऊन आम्ही काम करण्याचं कायम कुंभमध्ये एक पद्धत आहे. गेले वर्षभर आम्ही बघितलो काम काय झालेलं नाही आहे. ज्या राष्ट्रवादी आम्ही दुरुस्त ज्याच्या हातात दिलं, जो 2 नंबर धंदा करणारा त्याला राष्ट्रवादी सांभाळायची ताकद त्याच्यामध्ये नाही. मोठा आनंद झाला की माझा एक गमावलेला जुना मित्र मला मिळालेला सगळ्यात मोठा माझ्या राजकीय जीवनाचा आनंद दाखवला. दुसरं म्हणजे सभागृहामध्ये आम्ही 6 लोक असताना आज राष्ट्रवादीनं चंगेज पठाण साहेबांच्या नेतृत्वाखाली मग आमचे जे भोला बारगे साहेब असो, शंकर तोबरे असो किंवा किरण आमचा झोंग असो, ह्या लोकांनी आणि शहर अध्यक्ष जिन्ना पवार खरोखर त्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. जे खरं जे खरं आणि काय जे त्या बिचारा स्वच्छ सांगितलं आहे आणि तो आज चंगेज भाईच्या पाठीमागा आहे. म्हणजे ओरिजिनल पक्ष आज चंगेजच्या भाईच्या जवळ आहे, त्याच्याबद्दल मला समाधान वाटलं. मग नगरपालिकेबद्दल जर बोलायचं झालं तर मी सभागृहाला विनंती करणार होतो की सुशीला भगिरे ही शेतकरी संघटनेची एकच महिला आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून तिला मतदान करावं असं मी त्या नगराध्यक्षाला आणि त्या अक्षय आराशाला विनंती करणार होतो. तुम्ही एक वेळ तिला 6 महिन्यासाठी द्या, नंतर पुढचे 6 महिने राष्ट्रवादी द्या, त्यानंतर तुम्ही घ्या असं मी त्याला आव्हान करून आपण सगळे मिळून हातात हात करून कारभार करूया. आज तुमच्या या सत्ता संघर्षामध्ये नगरीचं हाल